इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष पवन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 3 वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात उदयास आली आहे. इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत. खंबाळे गावात देखील पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी अनेकदा शाखा उघडण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु खंबाळे राजवाडा परिसर हा 1997 सालापासून ते आज पावेतो RPI पक्षाचा बालेकिल्ला असल्याने तेथे दुसरी कोणतीच शाखा उघडण्यात आली नाही. RPIच्या पक्षाने प्रमुख शिलेदारांना वगळता इतरांना पुढाकार देऊन मोठमोठ्या पदावर घेत शिलेदारांचा अपमान केलाय. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गावात येत होते ते कुठल्याही स्थानिक पदाधिकारी यांना विचारत नव्हते, नेहमीच डावलण्यात आले, त्यामुळे शिलेदार संतप्त झाले व सर्व राजवाड्यातील लहान मोठे महिला भगिनी सह सर्वांनी विचार केला की बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पवित्रा स्वीकारत वंचितमय होत परिवर्तन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष पवन पवार, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष सुरेखा चंद्रमोरे, तालुका महासचिव मिलिंद शिंदे, तालुका प्रवक्ते मिलिंदराज पंडित, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष किशोर भंडागे, तालुका संघटक संतोष उबाळे, इगतपुरी शहर अध्यक्ष सचिन चोपडे, महिला शहर अध्यक्षा रंजना साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक तालुका उपाध्यक्ष अमोल जगताप, शाखा अध्यक्ष सुशील रोकडे, उपाध्यक्ष दीपक रोकडे, सचिव आकाश मोरे, कार्याध्यक्ष आकाश रोकडे, संघटक दीपक झनकर हे होते, तर परिश्रम यांनी घेतले आतिश रोकडे, जयवंत रोकडे, रुपेश जगताप, सुनील रोकडे, सौरभ जगताप, पवन रोकडे, ज्ञानेश्वर रोकडे, सौरभ गरुड, ऋषिकेश रोकडे, अभिषेक साळवे, संग्राम रोकडे, विक्की रोकडे, सुमित गरुड, विक्रम रोकडे, गणेश रोकडे, साहेबराव बागुल, मिन्नात रोकडे, प्रसाद जगताप, वैभव रोकडे, समाधान रोकडे, राहुल रोकडे आदी महिला भगिनी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंदराज पंडित यांनी केले, प्रास्ताविक किशोर रोकडे यांनी केले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी विशाल रोकडे, इगतपुरी.